डीसीपी झोन 5 विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दत्तात्रय नगरच्या झुडपी जंगलात छापेमार कारवाई केली असता तिथे जुगार खेळण्यात येत होता. पोलिसांनी 7 आरोपींना घटनास्थळावरून अटक केली, मात्र काही लोक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या झुडपी जंगलात काही लोक जुगार खेळत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन 5 विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता पोलिसांना तिथे जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनी 7 आरोपींना ताब्यात घेतले. काही लोक तिथून फरार झाले, मात्र त्यांचा शोध पण सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून 34,000 रोकड, 7 मोबाईल फोन्स, 4 मोटरसायकल असा एकूण 3,45,000 मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपी अरविंद मुलायम सिंग हा यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काल कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत संध्याकाळी 7:15 एक निर्जन स्थल आहे, तिथे आमचे विशेष पथक डीसीपी झोन 5 विशेष पथक यांनी रेड करण्यात आली होती. जो एरिया आहे तो दत्तात्रय नगर राजनंदिनी लेआउट, तिथे झुडपी एरिया आहे, तिथे रेड केली होती आणि त्या रेडमध्ये टोटल 34,500 नगदी आणि 7 मोबाईल फोन तसेच 4 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. टोटल मुद्देमाल 3,45,000 असा मुद्देमाल होता आणि 7 आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे. अजून त्याच्यामध्ये तपास चालू आहे, इतर काही आरोपी तिथून पळून गेले आहेत. अरविंद मुलायम सिंग यादव म्हणून एक 32 व्यक्ती आहे, त्याचे तो याच्या जुवाच्या जे आहे मेन आयोजक म्हणू शकता आपण. आणि जुवाच्या हे जे आहेत ते 5-4 दिवसापासून आम्हाला माहिती भेटत होती की असा काहीतरी झुडपी जंगलमध्ये ते जगले जगे बदलून बदलून ते खेळत होते.